अशा बऱ्याच फॅमिली असतील त्यांना गरिबीमुळे त्यांना असं वाटेल माझ्या मुलांचं शिक्षण कसं होईल, याचं तुम्हाला टेन्शन असेल किंवा पुढे कसं होईल. सो त्यांच्यासाठी ही स्टोरी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कितीही गरीब असाल, परिस्थिती नसेल, तरी देखील तुमच्या मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या हवं ते स्वप्न ते पूर्ण करू शकता. त्याची जिवंत उदाहरण म्हणजे ही रिअल स्टोरी. आपण जे विचार करतो आणि फील करतो तेच आपल्या भविष्यात घडत असतो. हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल गुड वाईब्स. सो ही स्टोरी आहे ऑस्ट्रेलियातील एका मुलाची, ज्याला जोसेफ मर्फी ओळखत होते, त्याची ही स्टोरी. ह्या मुलाला डॉक्टर व्हायचं होतं, पण घरात गरिबी आणि त्या तो मोठ्या त्या हायस्कूलमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण देखील झाला होता, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्याला एका दवाखान्यात साफसफाईची नोकरी करावी लागली. सो तो तिकडे जायचा, साफसफाई करायचा. तिकडे डॉक्टरचे सर्टिफिकेट्स असे भिंतीवर लावलेले असायचे. सो त्याने डॉक्टर मर्फीला तो ओळखतच होता. सो त्याने एक त्यांच्याकडनं लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याला कळलंच होतं. सो त्याने एक प्रयोग चालू केला. रोज रात्री झोपताना त्या सर्टिफिकेटमध्ये त्या डॉक्टरांच्या जागी स्वतःचं नाव आहे असं तो इमॅजिन करायचा आणि खूप खुश व्हायचा. डोंट वरी, देव माणूस सिरियलची स्टोरी नाही आहे. सो परत स्टोरीकडे वळूया. तर तो तसं इमॅजिन करायचा स्वतःचं नाव डॉक्टरच्या जागी रोज रात्री झोपताना. आणि मग ते साफ करताना फ्रेम करायचं, ते फ्रेम बारकाईने बघायचा. हा त्याचा प्रयोग दररोज चालू होता. सो तिथल्या डॉक्टरने त्याला विचारलं की तुला मदतनीस बनवायला, हेल्पर बनायला आवडेल? तर त्याने लगेच हो म्हटलं. ऑब्व्हियसली त्याच्यातच इंटरेस्ट होता. सो तिथे डॉक्टरचा मदतनीस बनून त्याने बरेच वैद्यकीय गोष्टी शिकल्या. त्याची कामातली आवड बघून, त्याचं प्रेझेंटेशन बघून, शिकण्याची त्याची उत्सुकता बघून डॉक्टरांनी त्याला डॉक्टरच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं त्याला सांगितलं. आणि त्यांनी तो खर्च उचलला देखील. आणि आज तो मुलगा कॅनडामधला एक फेमस डॉक्टर आहे आणि तो खूप मोठा डॉक्टर देखील झाला. सो ह्या स्टोरीवरनं आपल्याला काय कळतं की त्या मुलाने असं नाही बोलला की माझ्याकडे एवढा पैसा नाही, माझ्याकडे शिक्षण नाही आहे, किंवा मी योग्य त्या व्यक्तींना ओळखत नाही, मी आता या वयात हे शिक्षण कसं घेऊ शकेल का, माझ्याकडे एवढे पैसे देखील नाही आहे, आणि मी साधं इथे साफसफाईचं काम करून माझं घरचा खर्च उचल, डॉक्टरचं शिक्षण काय येणार आहे, मी इतका हुशार आहे का? हे असे सगळे प्रश्न त्याने विचार केला का तेव्हा? नाही. पण त्याचबरोबर जेव्हा त्याने त्या डॉक्टरनी त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला, तेवढेच त्याने एफर्ट्स देखील घेतली, तेवढेच त्याने डॉक्टरच्या अभ्यासाला तेवढे मन लावून अभ्यास देखील केला, म्हणून तो मोठा डॉक्टर झाला. फक्त विचार करत बसून तो डॉक्टर नाही झाला. सो ही गोष्ट देखील तितकीच इक्वली इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही अशा प्रकारे तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करू शकता. तुम्ही फक्त आपल्या लाईफमध्ये अशा बऱ्याच डेली लाईफमध्ये अशा सिच्युएशन्स येतात तेव्हा आपण एकदम टोकाचा विचार करतो. ते ह्या मुलाने ते विचारच नाही केला. त्याला काय हवं होतं? डॉक्टर व्हायचं. त्याने तेवढंच इमॅजिन दररोज केलं. त्याच्या इमॅजिनेशनचा आज तो खूप मोठा डॉक्टर आहे. सो आपणही आपली कोणतीही सिच्युएशन, कितीही खराब सिच्युएशन असू दे, पण ती फक्त आपला विचार बदलून चेंज करू शकते. आजच्या या मुलाची स्टोरी ही तुम्हाला कायम कोणत्याही सिच्युएशनमधून बाहेर येण्यासाठी कायम लक्षात ठेवा. आय होप ही स्टोरी तुम्हाला खूपच हेल्पफुल असेल. सो टिल माय नेक्स्ट व्हिडिओ कम, एन्जॉय द लाईफ विथ द गुड वाईब्स.